मुळा नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळं बोपोडी परिसरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि या संदर्भामध्ये माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी आयुक्तांना पत्र देऊन या प्रश्नाकडं लक्ष वेधलं आहे फॉर द पीपल्सशी बोलताना माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी या संदर्भातली वस्तुस्थिती मांडली आहे बघूयात आनंद छाजेड नेमकं काय म्हणालेत आत्ता आपण पाहता की जलपर्णी जी <coughs> मोठा नदीवर हॅरिस ब्रिजच्या जवळ ही वाढलेली आहे यामुळं या, या नदीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे कुठल्या शहराचं आरोग्य जर बघायचं असेल त्यातल्या शहराच्या नद्या सर्व स्वच्छ राहिल्या पाहिजे असं आपण म्हणतो परंतु हा जलपर्णीचा जो विषय आहे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी येते तर ह्याचं जे बेसिक कारण आहे त्या गा नदीमध्ये होणारं जे प्रदूषण आहे त्यामुळे हे जलपर्णी वाढते जर त्या बेस नदीमध्ये होणारं प्रदूषणच जर आपण कायमचं रोखलं तर हा जलपर्णीचा विषय संपणार आहे प्र प्रशासनाच्या आम्ही वेळोवेळी ध्यानात लक्षात आणून दिलेला आहे परंतु दरवर्षी या ठिकाणी जलपर्णी अशा प्रकारे वाढते यामुळे या, या भागामध्ये असंख्य मच्छर आणि अतिशय त्रासदायक असे संध्याकाळच्या वेळेस इथे उभं राहू शकत नाही इथल्या वस्त्यांमध्ये उभं राहू शकत नाही नागरिकांना याचे खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून देत दिलेला आहे आमच्या भागातील आमदार सिद्धार्थी शिरोळे यांनीसुद्धा हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे पण प्रशासनाची जी कारवाई आहे ती अशी अतिशय स्लो आहे अतिशय थोड्या थोड्या भागात ते जलपर्णी काढतात परंतु ते एवढं पूरक नाही आहे आणि मला एवढं प्रशासनाला सांगायचं आहे की कायमस्वरूपी याचं काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे कारण नदीमध्ये होणारं प्रदूषण हे धोक्याचं आहे आणि अशा प्रकारे जर नदीमध्ये प्रशू प्रदूषण होत राहिलं तर ह्या दरवर्षीचा हा प्रश्न आहे याच्यावर परमनंट हे सोल्युशन आपण हो काढलं पाहिजे याच्यावर एक मागं मला एक व वनस्पतीशास्त्रज्ञ मागच्या वेळेस भेटले होते त्यांना त्यांचा ह्या जलपौर्णीवर त्यांनी विशेष अभ्यास केला होता तर त्यांनी सांगितलं की ही जलपौर्णी जो आपला पुठ्ठा असतो ल पुठ्ठ्याचा जो लगदा असतो तो बनवण्यासाठी उपयोगात येऊ शकते असं जर कुणाला व्यापारी तत्वावर ही देण्याचं काम दिलं तर महापालिकेचं मोठं काम होऊ शकतं अशा वनस्पतीशास्त्रज्ञाचा सल्ला जर आपण घेतला तर कायमचा सोल्युशन निघेल असं मला वाटतं आणि जलपर्णी कारण्याचं जे महापालिकेचं काम आहे ते खूप स्लो पद्धतीने चाललो आहे त्यामुळं मी हे लवकरात लवकर जलपर्णी काढवी आणि येथील नागरिकांच्या प्रश्न मिटवावा अशी मी शासना या निमित्ताने मागणी करतो खूप वर्षीमुळे जलपर्णी हेच मोठं कारण आहे याच्यामुळे ह्या नदीमध्ये खरं तर ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट जवळ आहे स पिंपरींचवड सुद्धा ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट आहेत परंतु अजूनही काही ड्रेनेज लाईन्स या त्या प्लॅन्टला जोडलेल्या नाही आहेत त्यामुळं नदीमध्ये डायरेक्ट पोल्युशन हे होत आहे त्याचप्रमाणे कचरा डायरेक्टली लोक काही नदीमध्ये टाकतात म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर काही <coughs> नॉनव्हेज विकणारी लोकांचाही कचरा या नदींमध्ये डायरेक्ट होतो असे हे काम आरोग्य खात्याने हे रोखलं पाहिजे कुठेतरी आपल्या नदीमध्ये होणारं प्रदूषण थांबवलं पाहिजे कारण नदी जर स्वच्छ असली तर आपलं शहरातलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि आपण बघितलं की गेल्या वर्षभर आपण करोना या मोठ्या महामारीतून बसे बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळं आरोग्याकडं विशेष लक्ष महापालिकेने पुढच्या काळात दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तर पुढच्या काळात महापालिका यात निर् निर्णय घेतील आणि लवकर लवकर हा जलपर्णीचा विषय मार्गाला लागेल अशी अपेक्षा नागरिकांकडून या ठिकाणी व्यक्त करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फॉर द पीपलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका